वडाळ्यामध्ये दोस्ती कन्स्ट्रक्शनच्या वतीनं 56 मजली टॉवरच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यानं लॉयड इस्टेटला धोका तर निर्माण झालाच आहे, शिवाय दोस्तीनंच बांधलेल्या दोस्ती ब्लॉसम या रहिवाशी इमारतीलाही धोका निर्माण झालाय. 10 वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीला या खोदकामामुळे मोठे तडे पडले आहेत. 125 कुटुंब राहत असलेल्या या इमारतीच्या भिंती कॉलमलाही मोठ्या चिरा पडल्या आहेत, तसंच जमिनीलाही भेगा पडल्या आहेत. खोदकामापासून लॉयड इमारत थोडी दूर असताना तिला जर धोका निर्माण झाला आहे, तर मग केवळ 10 फूट अंतरावरील ब्लॉसम इमारतीलाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीये. त्यामुळे रहिवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि याचाच आढावा घेत या इमारतीचे सेक्रेटरी राजेश काशिद यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. दोस्ती कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असताना ही संरक्षित भिंत जी लॉयड इस्टेटची कोसळल्यानंतर आता या बिल्डिंगला लागूनच एक दुसरी एक बिल्डिंग आहे ब्लॉसम, जी दोस्ती एकर्सनंच बांधलेली आहे आणि ज्याला लागूनच ही हा खड्डा जो आहे तो नवीन बांधकामासाठी खोदण्यात आलेला आहे. त्यामुळं आता ब्लॉसमला देखील धोका निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी देखील क्रॅक जे आहेत ते पडलेले आहेत, ते देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय. त्यासोबत आपल्यासोबत तिथले रहिवासी काशीद आहेत. सर, काय सांगाल की कशा पद्धतीनं तुमच्या बिल्डिंगला देखील धोका निर्माण झालेला आहे? मी बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे. 30 मार्च म्हणजे मार्च 2017 पासून ह्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. आम्हाला डिस्ट्रेस आणि डिप्रेशन दिसलेले आहेत. आमचा बेसमेंट खराब झालेला आहे. त्याच्यानंतर बिल्डिंगला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल क्रॅक्स आलेले आहेत. ह्याचं आम्ही पहिल्यांदा दोस्ती रियालिटीला लेटर लिहिलं, त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचे चेंजेस आमच्या बिल्डिंगमध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतर आम्हाला काही समाधानकारक उत्तर आले नाही. त्यामुळे प्रचंड प्रमाणात सॉईल इरोजन झालेलं आहे ब्लॉसमच्या साईडला देखील. आणि ही जी घटना आता इथेच घडलेली आहे ती ब्लॉसममध्ये देखील घडू शकते. इट इज जस्ट अ डिझास्टर इन वेटिंग टू हॅपन. दॅट इज व्हॉट. ज्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं त्यावेळी सांगितलं गेलं का की हा खड्डा खोदण्यामुळे जे क्रॅक जे आहेत ते पडण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात हो स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे नमूद केलेलं होतं आमच्या स्ट्रक्चरल इंजिनियरने की हे जे एक्सेसिव्ह एक्सकॅव्हेशनचे जे ॲक्टिव्हिटी चालू आहे त्याच्यामुळेच हे चेंजेस बिल्डिंगमध्ये दिसून येत आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये लोक आम्हाला विचारत असतात, नेहमी विचारत असतात की काय झालं, बाजूच्या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्याला किती धोका आहे आणि काय होणार आहे. आणि कालपासून तर लोकांना झोप नाही आहे. प्रत्येक मेंबर आमच्याकडनं हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्या बाजूला एवढ्या जवळ झालेलं आहे तर त्यामुळे आता अजून काय होऊ शकतं का, तर पोटेन्शियल डेंजर खूप आहे आणि वी आर ऑल वरीड. सुमेश कृष्णा, मुंबई 24 तास रहा एक पाऊल पुढे.